Hi friends, welcome a complete guide to phonics part 22. आजच्या 22व्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण फोनिक्सनुसार अल्फाबेटपासून सेंटेन्सपर्यंत रीडिंग करण्याचा सराव केला. तसेच त्या शब्दांवरील वर्ड पझल, वर्ड गेम हे देखील सोडविले आणि सराव करून आपण इंग्लिश रीडिंग करायला शिकलो. आज आपण कम्प्लीट गाईड टू फोनिक्सच्या सेरीजमध्ये या व्हिडिओत एक नवा टॉपिक घेऊन आलेलो आहे. त्या टॉपिकचं नाव आहे यूज ऑफ इन, ऑन, अंडर. यामध्ये आपण इन, ऑन, अंडर, नियर, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड अशा शब्दांचा वाक्यामध्ये वापर कसा करायचा, त्यांचे वाचन कसे करायचे हे बघणार आहोत. चला तर मग बघूयात आजचा व्हिडिओ. टॉकिंग अबाउट थिंग्स टू. देअर इज अ माउस इन द हॅट. द माउस इज इन द हॅट. असे दोन प्रकारे आपण वाक्य वाचू शकतो. आता या चित्रामध्ये बघा, तुम्हाला माउस दिसतोय आणि हॅट दिसते. तर माउस टोपीच्या मध्ये बसलेला आहे, म्हणजेच त्याच्यासाठी शब्द आहे इन. म्हणून आपण वाक्य म्हणू शकतो द माउस इन द हॅट. या चित्रामध्ये बघा मित्रांनो, माउस म्हणजे उंदीर हा टोपीच्या वरती बसलेला आहे, म्हणून आपण ऑन म्हणतो. कोणत्याही वस्तूच्या वर ठेवलेल्या वस्तूंसाठी आपण ऑन हा शब्द वापरतो. म्हणून आपण वाक्य कसं बनवणार, तर माउस, द माउस इज ऑन द हॅट, किंवा देअर इज अ माउस ऑन द हॅट, अशा दोन प्रकारे आपण हे वाक्य लिहू शकतो. इन दिस पिक्चर हॅट तर दिसते, पर उंदीर कुठे आहे, तर तो टोपीच्या खाली आहे. देअर इज अ माउस अंडर द हॅट, टोपीच्या खाली. जी वस्तू खाली असते तिच्यासाठी आपण अंडर हा शब्द वापरतो. द माउस इज अंडर द हॅट. बघा पुढच्या चित्रामध्ये काय दिसतंय, तर उंदीर हा टोपीच्या शेजारी बसलेला आहे. मग शेजारी या शब्दासाठी इंग्लिशमध्ये आपण नियर हा शब्द वापरतो. मग वाक्य कसं तयार होईल, देअर इज अ माउस नियर द हॅट, किंवा द माउस इज नियर द हॅट. या दोन प्रकारे आपण हे वाक्य लिहू शकतो, वाचू शकतो. तुम्ही सुद्धा याची प्रॅक्टिस करा. बघा ह्या चित्रामध्ये माउस दिसतोय का, तर टोपीच्या मागे त्याचे कान दिसत आहेत, म्हणजे त्यासाठी शब्द वापरला जातो बिहाइंड, म्हणजे च्या मागे, कोणत्याही वस्तूच्या मागे. यासाठी इंग्लिशमध्ये बिहाइंड हा शब्द वापरला जातो. मग यासाठी वाक्य तयार होईल, देअर इज अ माउस बिहाइंड द हॅट, किंवा द माउस इज बिहाइंड द हॅट. बघा मित्रांनो, आत्तापर्यंतच्या या चित्रांचे निरीक्षण केल्यावर असं लक्षात येईल तुमच्या, की इन म्हणजे च्यामध्ये, कोणत्याही वस्तूच्या मध्ये, त्यासाठी इन वापरतात. कोणत्याही वस्तूच्या वर, त्यासाठी ऑन हा शब्द वापरला जातो. वस्तूच्या खाली, च्या खाली, म्हणजे अंडर हा शब्द त्यासाठी वापरतात. शेजारी, शेजारी या शब्दासाठी नियर हा शब्द वापरतात. च्या शेजारी म्हणजे नियर. च्या पुढे म्हणजे कोणत्याही वस्तूच्या पुढे, इन फ्रंट ऑफ हा शब्द वापरतात. तर च्या मागे म्हणजे कोणत्याही वस्तूच्या मागे, यासाठी बिहाइंड हा शब्द वापरतात. मित्रांनो, या शब्दांची प्रॅक्टिस केल्यानंतर तुमच्यासाठी एक्झरसाइज देखील आहे. लुक ॲट द पिक्चर and frame at least 3 sentences for each of these word. चित्रे पहा आणि त्यातील प्रत्येक शब्दासाठी किमान 3 वाक्य तरी तुम्ही स्वतः तयार करायची आहे. चला बरं, जमतंय का आपल्याला, बघूयात तरी. यूज ऑफ इन, ऑन, अंडर अँड वी मेक डिफरंट सेंटेन्सेस.
ऑब्जर्व दिस पिक्चर. व्हाट आर यू सी? यू सी अ ट्री, काऊ, कार, हाउस, बॉय, गर्ल, स्लाइड, माउंटेन, सन, स्काय. विथ द हेल्प ऑफ दिस वर्ड वी मेक सेंटेन्सेस. जर या वस्तूंची, चित्रातील वस्तूंची तुम्हाला नावं माहीत असतील तरच तुम्ही वाक्य लिहू शकाल, वाक्य बनवू शकाल. द फर्स्ट सेंटेन्स इज अ बॉय इज इन द हाऊस. मुलगा घरात उभा आहे. सेकंड सेंटेन्स इज अ गर्ल इज ऑन द स्लाइड. मुलगी स्लाइडवर खेळते आहे. थर्ड अ काऊ इज अंडर द ट्री. गाय झाडा खाली बसलेली आहे. अ कार इज इन फ्रंट ऑफ द हाऊस. कार ही घराच्या समोर उभी आहे. बघा चित्राचे निरीक्षण करा म्हणजे तुमचे आपोआप लक्षात येईल. सिक्स्थ वन द सन इज बिहाइंड द माउंटन. सूर्य हा डोंगराच्या मागे आहे. तर मित्रांनो सोपं वाटलं की नाही तुम्हाला? आज तुमच्यासाठी या घटकावरच आधारित एक होमवर्क देखील आहे. यू कॅन डू होमवर्क ॲट होम. फर्स्ट ऑब्झर्व दिस पिक्चर्स अँड देन राईट डिफरंट सेंटेन्सेस युझिंग इन, ऑन, अंडर, बिहाइंड, नियर. या चित्रांचे निरीक्षण करा आणि मग तुम्ही इन, ऑन, अंडर, बिहाइंड, नियर या शब्दांचा वापर करून वाक्य बनवा. ते तुमच्या वहीत लिहा. दोन चित्रांच्या आधारे तुम्ही अनेक वाक्य बनवू शकतात. आणि हो, पण त्यासाठी तुम्हाला या चित्रातील वस्तूंची इंग्लिशमधली नावं माहिती हवीत. आपल्या सुरुवातीच्या व्हिडिओंमध्ये आपण या सर्व वस्तूंचे फोनिक्सनुसार रीडिंग केलेले आहे. ते तुम्ही बघा आणि हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला आपल्या सर्व व्हिडिओंची माहिती मिळत राहील. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच घटकांवर आधारित एक्झरसाइज सोडविणार आहोत. तर नक्की बघा पुढचा व्हिडिओ.